अध्यक्ष महाराज, सन 2017-18 अर्थसंकल्पातील अनुदानाच्या अन्न व नागरी पुरवठा, सामाजिक न्याय, सार्वजनिक आरोग्य, सहकार, पाणी पुरवठा व पर्यटन विभागाच्या मागण्यांवर माझा पाठिंबा देण्यासाठी व त्यावर चर्चा करण्यासाठी मी इथे उभा आहे. अध्यक्ष महाराज, मी ज्या मतदारसंघातून येतो ते भंडारा शहर, हे भंडारा आणि पवनी हे दोन तालुके भंडारा वैनगंगा नदीच्या काठावर आहेत आणि पवनी शहर हे पौराणिक आणि धार्मिक क वर्ग नगर परिषदेचे शहर असून शहरात जवळपास 1/2 किलोमीटर लांब पवन राजाचा फार मोठा किल्ला आहे. विदर्भात हा किल्ला सर्वात मोठा डोंगरावर बांधलेला किल्ला आहे. या पवनी शहराच्या उत्तरेस वाहणारी पूर्व वाहिनी मोठी वैनगंगा नदी आहे. हे शहर भारताची मध्यम काशी म्हणूनही ओळखले जाते. जसं उत्तर काशी म्हणजे बनारस आहे, तशाच प्रकारे दक्षिण काशी म्हणजे रामेश्वरम आहे. त्याच पद्धतीची मध्यम काशी म्हणून फार मोठं पौराणिक शहर अशा प्रकारची याची वाच्यता आहे. आणि हे शहर या तालुक्यामध्ये, पवनी तालुक्यामध्ये फार मोठं गोसेखुर्द धरण आहे आणि सिंपुरी जवळ जागतिक कीर्तीचे बौद्ध स्तूप महासमाधी भूमी आहे. उमरेड करंडा अभयारण्य सुद्धा माझ्या मतदारसंघात आहे आणि या ठिकाणी आपलं फार मोठं असं साग आपला एक धरण सुद्धा आहे. आणि म्हणून हे शहर, या ठिकाणी अष्टविनायकाचे फार मोठे मंदिर पण आहे, चंडिका मंदिर आहे आणि त्यामुळे हे शहर पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्धीस पावलेलं आहे. त्यामुळे या शहराच्या विकासाचा आराखडा माननीय मंत्री महोदयांनी पर्यटन विभागाने तयार करावा व त्यासाठी भरीव असा निधी देण्यात यावा अशा प्रकारची माझी मागणी आहे. अध्यक्ष महाराज, अन्न आणि नागरी पुरवठ्याच्या संबंधी प्राधान्य कुटुंबाची नावे ग्रामपंचायत मार्फत पुरवठा खात्याला ग्रामपंचायत मार्फत पाठविली आहेत, परंतु स्थानिक ग्रामपंचायतच्या राजकीय हेवेदाव्यामुळे अनेक गरिबांची नावे प्राधान्य कुटुंब यादीमध्ये समाविष्ट झालेली नाहीत. यावर उपाय म्हणून माननीय आमदारांनी अशा वंचिताची यादी पुरवठा खात्याकडे दिल्यास त्या यादीची चौकशी करून पात्र व्यक्तींना प्राधान्य कुटुंब यादीमध्ये आणावे व त्यांना देय असलेले धान्य देण्यात यावे अशा प्रकारची माझी मागणी आहे. तसेच धरणग्रस्तांना सरसकट प्राधान्य कुटुंबाच्या यादीत समाविष्ट करण्यात यावे, कारण त्यांचे सर्वस्व शेतीवर अवलंबून होते व ते आता भूमिहीन झालेले आहेत व त्यांना सरकारी शासकीय दुकानात अन्नधान्य मिळाल्यास त्यांची जी दुरावस्था आहे ती दुरावस्था थांबण्यासाठी मदत होईल. तसेच राज्यातील कल्याणकारी संस्था, वसतिगृहे, आश्रमशाळा इत्यादी संस्थांना बीपीएल दराने धान्य वितरित करण्याची व्यवस्था सुद्धा करण्यात यावी अशी माझी मागणी आहे. त्याचप्रमाणे माझ्या भंडारा जिल्ह्यातील बीपीएल धारकांना पुरवठा विभागाने रॉकेल देणे बंद केलेले आहे, ते त्वरित सुरू करण्यात यावे. त्याचप्रमाणे एपीएलचं धान्य देण्याचे सरकारनं जाहीर केलं होतं, परंतु अजूनपर्यंत धान्य अलॉटमेंट करण्यात आलेलं नाही. त्याचप्रमाणे बायोमेट्रिक पद्धती सुद्धा माननीय मंत्री महोदयांनी सुरू करण्याचं जाहीर केलेलं होतं, परंतु ते पण अजूनपर्यंत सुरू झालेलं नाही. त्याविषयी मंत्री महोदयांनी लक्ष घालण्याची गरज आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या मागण्यासंबंधी माझं एवढंच म्हणणं आहे की मागील 15-20 वर्षापासून या विभागातून संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना 600 रुपये दिल्या जातात दरमहा. रोहयोचे मजुरीचे दर वाढले, कर्मचाऱ्यांचा महागाई वाढली, पगार वाढले, परंतु ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष दिसून येत आहे. त्यामुळे एक काम कमी करायचं, पण ज्येष्ठ नागरिकांचा आपल्याला आशीर्वाद घेण्यासाठी संजय गांधी निराधार योजनेच्या मानधनात भरीव वाढ करणे गरजेचे आहे. त्यामुळे त्यांना किमान दरमहा 1,000 रुपये मानधन देण्याची व्यवस्था शासनाने करावी
अशी माझी मागणी आहे. तसेच या योजनेमधील नमूद उत्पन्नाची अट ही 21,000 वरून 50,000 पर्यंत वाढविण्यात यावी अशा प्रकारची माझी मागणी आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या विषयी माझे म्हणणे आहे की माझे मतदारसंघात 100 वर्षापूर्वीची स्थापन झालेली पवनी नगर परिषद आहे, तेथे शासकीय ग्रामीण रुग्णालय आहे, नव्यानेच डॉक्टर व नर्सेसचे क्वार्टरचे बांधकाम झालेले आहे, पवनी शहराची वाढ फार झपाट्याने होत आहे, उमरेड कराला अभयारण्यामुळे ह्या भागात हिंस्त्र प्राण्यांच्या शेतकरी वर्गातील नगर परिषद वर्गातील लोकांना फार मोठ्या संख्येत दुखापती होतात. सध्याच्या ग्रामीण रुग्णालयाचे रूपांतर उपजिल्हा रुग्णालयात झाल्यास इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालेले आहे करिता पवनीच्या ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा द्यावा व त्याची याची माननीय मंत्र्यांनी दखल घ्यावी अशी माझी विनंती आहे. तसेच भंडारा येथील महिला रुग्णालयाचा प्रश्न अजूनपर्यंत सुटलेला नाही, 2013 पासून तो प्रलंबित आहे, तो त्वरित सोडविण्याची मागणी मी माननीय मंत्री महोदयांना करत आहे. महोदय, सहकार विभागाच्या मागण्यासंबंधी माझं म्हणणं आहे की विदर्भात मजूर सहकारी संस्थांची संख्या उर्वरित महाराष्ट्रातील मजूर संख्येपेक्षा मजूर संस्थांपेक्षा फारच अत्यल्प आहे. माझे भंडारा जिल्ह्यात एकूण फक्त 87 मजूर सहकारी संस्था आहेत, त्यामुळे त्यांची मोनोपोली झालेली आहे. मजूर संस्था श्रीमंताच्या हातात असून त्यांचे ते बांधकामे न करता दुसऱ्या खाजगी कंत्राटदाराकडून पेटी कंत्राट देतात व म्हणून शासकीय बांधकामाच्या किमतीच्या जवळपास 10% कमिशन खाजगी कंत्राटदाराकडून ह्या मजूर संस्था घेतात. त्यामुळे शासकीय बांधकामे निकृष्ट दर्जाची होत आहेत तेव्हा शासकीय बांधकामे मजूर संस्थांकडून काढून घेण्यात यावे व भंडारा जिल्ह्यातील मजूर सहकारी संस्थांना वित्तीय चौकशी करून पदाधिकाऱ्यांची आर्थिक व्यवहाराची चौकशी करण्यात यावी. तसेच खऱ्या गरजू मजुरांना नव्याने मजूर संस्था मजूर फेडरेशनच्या ना हरकती शिवाय स्थापन करण्याची परवानगी सहकार खात्याने द्यावी अशी माझी मागणी आहे. एक शेवटची पाणी पुरवठ्याच्या संबंधीची माझी मागणी अशी आहे की माझ्या मतदारसंघातील गणेशपूर, ठाणा, चिचाळ व इतर अनेक ग्रामपंचायतच्या पाणी पुरवठा योजनांची कामे अनेक वर्षापासून रखडलेली आहेत. पाणी टंचाईच्या काळात थातुरमातुर व्यवस्था विभागाकडून केली जाते, परंतु कायमस्वरूपी योजना पूर्णत्वास नेण्यासाठी जलद गतीने कारवाई करण्याची गरज आहे. त्यासाठी जिल्हा स्तरावर वेगळी बैठक घेऊन माननीय मंत्री महोदय हा ज्वलंत प्रश्न सोडवतील अशा प्रकारची माझी विनंती आहे. आपण मला फार वेळपर्यंत बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल धन्यवाद. डॉक्टर शशिकांत खेडेकर.